परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी। परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅब। दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून डेस्टिनेशन टुरिझमचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जातोय। या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला किनारपट्टीला मिनी महोत्सवाचे आयोजन पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे। याबाबतची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला इथं दिली। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने एक डेस्टिनेशन टुरिझमचा प्रोग्राम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जातो। त्याच्या अंतर्गत या किनारपट्टीवरच्या वेगवेगळ्या 3 डेस्टिनेशनला मिनी टुरिझम फेस्टिवल हा राबवला जाणार आहे। विशेषतः टूर ऑपरेटर्स या ठिकाणी यावे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये पर्यटक या ठिकाणी येऊ शकतो, अशा रीतीने त्याचं आयोजन केलं जाणार आहे। वेंगुर्ला नगरपालिका आणि उभादांडा ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे नवाबागमध्ये असलेली फिशरमन सोसायटी, त्याच्यानंतर इथं असलेल्या वेगवेगळ्या NGOs यांची सगळ्यांची मदत घेऊन हा फेस्टिवल राबवला जाणार आहे। याप्रमाणे मालवण हे आंतरराष्ट्रीय नकाशावर आलं आणि भारताच्या पर्यटन नकाशावर आलं, त्याप्रमाणे वेंगुर्ला या म्हणून इथं जो फिशिंग व्हिलेजचा प्रोजेक्ट आहे त्याला हायलाईट करून फिशिंग व्हिलेज फेस्टिवल वेंगुर्ला असं त्याचं नाव, नवाबाग आणि वेंगुर्ला असं करून त्याचं नाव प्रमोट केलं जाणार आहे। या ठिकाणी हे देसाहेब उपस्थित आहेत, सगळ्याच नागरिकांनी, सर्व माजी नगराध्यक्ष आहे, माजी उपनगराध्यक्ष आहे, पत्रकार आहे, वेगवेगळ्या NGOs आहेत, नागरिक आहेत, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन आहेत, सर्व लोक अल्पकाळामध्ये कळून सुद्धा लगेच उपस्थित राहिले सर्वांच्या सहकार्याने, आणि विशेषतः मुख्याधिकारी वेंगुर्ला यांनी अल्पावधीमध्ये या मीटिंगचं आयोजित केलं, त्याच्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभार। साधारण काय स्वरूप असेल महोत्सवाचं? महोत्सवामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे स्टॉल्स असतील खाण्याचे, वेगवेगळ्या टूर्स असतील, जसं आपल्याकडे बॅकवॉटर टुरिझम आहे आणि बॅकवॉटरमध्ये मॅनग्रोव्हचं राईड केलं जातं, हा जो बचत गट आहे त्याला स्वामीनी नावाचा त्याने केलं जातं। वेगवेगळ्या हे चांगल्या रीतीचे प्रोडक्ट आहेत, जसं तुळसची मातीची भांडी आहे। वेंगुर्ला तालुक्यामध्ये जे जे आहे काही लोक वस्तू बनवतात वेगवेगळ्या, त्या वस्तूंचं प्रदर्शन, आणि मग दिवसभरामध्ये काही जे बीच रिलेटेड स्पोर्ट्स असतात त्याचे काही इव्हेंट्स असतील, काही कल्चरल इव्हेंट्स असतील, आणि एक चांगला असा हा फेस्टिवल असेल, जेणेकरून आपल्या माशांमध्ये आपण रापण करू, रापणसुद्धा लोकांना दाखवली जाईल, आणि थोडासा ज्याला आपण व्हिलेज टुरिझम म्हणतो, फिशिंग टुरिझम म्हणतो, याला जास्त प्रमोट या दृष्टीने करण्यात येईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।